आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिवदर्शन संग्रहालयाचे संस्थापक चेंडकी यांचे मराठा आरक्षणासाठी निवेदन. महाराष्ट्र राज्य मागास वर्ग अध्यक्षांना दिले निवेदन. कुन्नूर येथील शिवदर्शन संग्रहालयाचे संस्थापक संभाजीराव चेंडके यांनी सीमा भागातील शिष्टमंडळासह सकल मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांना निवेदन दिलं. कोल्हापूर येथे घेतलेल्या सुनावणी दरम्यान शिष्टमंडळासह उपस्थित राहून आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एम जी गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी निवेदन देण्यात आलं. मराठा समाजाच्या सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक मागासलेपणाच्या आधारे मराठा समाजास इतर मागासवर्गीय संवर्गात समाविष्ट करून आरक्षण द्यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. महानकारी न्यूज साठी कोल्हापूरहून तानाजी बिरनाळे.